मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद निमित्त बकरी विक्रीची मंडई फुलून गेली होती. यावेळी अनेक जातीचे बकरे या मंडईत बघायला मिळाले. मात्र सध्या राजस्थान मधील बकरे न आल्यानं बकऱ्यांची शॉर्टेज होते, त्यामुळे मुस्लिम बांधवांना अधिक दराने बकरे खरेदी करावे लागत होते. या वसईच्या बकरे मंडईत एका बकऱ्यानं आपले लक्ष वेधून घेतले होते. त्या बकऱ्याला बोर शेळी असं म्हटलं जातं. बोर शेळी ही एक शेळीची जात आहे जी 1900 दशकात सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेत विकसित झाली होती आणि मांस उत्पादनासाठी ही एक लोकप्रिय जाती आहे. या जातीचे नाव डट शब्द बोर ठेवण्यात आलेले आहे, ज्याचा अर्थ शेतकरी असा आहे. बोर शेळ्यांचे शरीर सामान्यतः पांढरे तर डोके तपकिरी रंगाचे असते किंवा पांढऱ्या रंगाच्या ते असू शकतात आणि त्यांच्या शरीरावर भिन्न रंगाचे डाग असू शकतात. न्यूबियन शेळीप्रमाणे त्यांचे कान लांब आणि हेलकावे घेणारे असतात. ते विनम्र, वेगवान आणि प्रजनन दर जास्त असण्यासाठी प्रख्यात आहेत. सध्या महाराष्ट्रातील शेतकरी देखील या प्रजातीचे शेळी पालन करतात आणि त्यामुळे वसईच्या शेळी विक्रीच्या मार्केटमध्ये त्या दिसून येत आहेत. तर या शेळीची वसईच्या मार्केटमध्ये किंमत 1.5 लाख रुपये असल्याचं ग्राहकांनी न्यूज अँड इन्फोला सांगितलं आहे.